लड़की का वीडियो वायरल आपने किया क्या, ये पूछना एक व्यक्ति को खासा भारी पड़ा। ये मामला प्रतापनगर थाना क्षेत्र के कामगार कॉलोनी के टुकड़ोजी नगर में सामने आया। जानकारी यह है कि परिसर में कुछ दिन पहले शादी हुई। इस शादी के संगीत कार्यक्रम में परिसर के किसी व्यक्ति ने लड़की का वीडियो निकाला और उसे वायरल कर दिया। वायरल वीडियो को देखकर घर वालों ने नंबर निकालकर संबंधित व्यक्ति से पूछताछ की तो वो व्यक्ति ने जानकारी तो नहीं दी, मगर पूछने गए मनोज उइके और पत्नी पर तो कांच की बोतल भी फोड़ी गई। पीड़ित ने आरोप लगाया है कि इसके बाद भी शिकायत प्रतापनगर थाना में की थी, मगर पुलिस ने कोई भी कार्रवाई नहीं की। अब तो संबंधित व्यक्ति ने मंगलवार रात को मनोज उइके के घर सामने खड़ी उनकी गाड़ियों को ही आग लगा दी। माझा नाव मनोज उइके पुंगा पुंगा आणि त्याच्या घरच्या लोकांनी माझ्या घरच्या लोकांसोबत मारहाण केली। एक मुलीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे यांनी, आणि मुलीचा व्हिडिओ व्हायरल होताना आम्ही त्यांना विचारायला गेलो तर त्या कारणावरून त्या लोकांनी आमच्यासोबत मारहाण केली। आम्ही तसंच पोलीस स्टेशनला गेलो, त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं डोकं फुटलं, मुलीला मारलं, मलाही मारलं। आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केल्यावर आम्ही जेव्हा घरी आलो त्यांनी रात्री एक मुलगी आणि पोंगाचा भाऊ, मुलीचं नाव स्वीटी सतीश बघेल, यांनी तिघांनी रात्री 2:30 येऊन माझ्या गाड्या जाळल्या। आम्ही पाहिलो त्यांना पडताना पाहिलो आम्ही तिथून। ही 2:30 गोष्ट आहे। पोलीसवाले म्हणत होते आम्हाला आता चला म्हणून, आम्ही म्हणालो आम्ही उद्या सकाळी येऊ, कारण वस्तीचे सगळे नागरिक म्हणत होते की आपण सकाळी जाऊ आणि तिथं कंप्लेंट करू। त्याच्या आधी आम्ही गेलो पोलीस स्टेशनला तर त्या लोकांनी कारवाई नाही, डोकं फुटलं तेव्हा कंप्लेंट केली, तर पोलीसवाल्यांनी काही कारवाई केली का? नाही, त्यांना अटक नाही केली। आता काय म्हणणं आहे तुमचं? आता आम्हाला आमच्या गाड्याची भरपाई पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि त्यांना अटक केल्या पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कोणत्या पोलीस स्टेशन